पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत परमात्मा, भगवान परमात्म्याची अनेक नावं आहेत बाबांनो. किती नावं आहेत? हां, जरी हां असं म्हटलेलं आहे की विष्णू सहस्र नामावली, हजार नावं, पण तेवढीच नाहीत. कारण त्याचे अवतार अनंत आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, अवताराच्या राशी तुहा उभावीटीवरी. आणि मग जेवढे अवतार आहेत तेवढी त्याला नाव आहेत. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, बहु आहे करुणावंत नाम जा. अनंत नाम आहे म्हणजे हा अनंत नाम पण आहेत आणि अनंत सुद्धा एक नाम आहे. अनंत म्हणती माझी स्वामी ते अनंत गुण त्यापे म्हणूनिया. अशा प्रकारे भगवान परमात्म्याला अनंत सुद्धा एक नाव आहे आणि भगवान परमात्म्याचे अनंत नाम आहेत. त्याच्यामध्ये हे अच्युत नाम आज या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात जो या भगवान परमात्म्याच अच्युत म्हणजे जो त्याच्या पदावरून कधी खाली येत नाही, च्युत होत नाही, त्याला अच्युत म्हणायचं. आणि त्या पदावरती जो शरणांगत आहे, जो त्याला शरण गेलाय, जो त्याचा नामधारक आहे, जो त्याच्याशी एकरूप झाला, त्याला सुद्धा अविनाश करी आपुलिया म्हणून लावी म्हणा पिसे गोविंदाचे. भगवान परमात्मा तुझे सदोदित नाम घेतो, भगवान त्याला सुद्धा अच्युत पदवीपर्यंत नेऊन ठेवतो. म्हणून सांगितलेलं आहे का जो सदोदित अच्युताचं नाम घेतो बाबा त्याची अवस्था काय होते माहितीये? अरे तो तत्स्वरूप होतो. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ती काया. ती काया जी आहे ना, ते शरीर जे आहे ना, ते गोविंदमय होऊन जातो. पा जे मोठे मोठे महात्मे आहेत आजही, आजही या भूतलावरती असे महात्मे आहेत, लांब कुठे जाण्याची गरज नाही, हिमालयात जाऊन गुहेत डोकवायची गरज नाही, आळंदीला जा. आमचे परमपूज्य गुरुवरे शांती ब्रह्म मारुती बाबांकडे पहा, अनेक असे महात्मे आहेत बाबा आजही, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माचे जुळत. बाबांनो भगवत स्वरूप झाले ते, नाही माऊलींचं दर्शन झालं तरी चालेल, त्यांची दर्शन झाली ना, माऊलीचंही दर्शन आणि पांडुरंगाचंही दर्शन, एवढीही त्या दर्शन दर्शनात ताकद आहे. का तर मग गोविंद ती काया. अरे त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पहा. आता ही बाळा उभी आहेत आळंदीला, आळंदीची गरबाळा तुम्ही ही सगळी थोरली मंडळी आळंदीची आहेत. हे वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध आळंदीचे. वा वा पहा त्यांच्या चेहऱ्याकडे तेजेशी. नवे नवे परमार्थिक मनुष्य जसा वयाने वाढतो तसा आदराला प्राप्त होतो. आदराला आदर कळतो ना, आणि आदराला प्राप्त होतो. आणि त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा अशा प्रकारची चमक येते. भगवान आपलं स्वरूप त्याला प्रदान करतो. तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी असे असा प्रकारे. अरे माणसं त्या वयवृद्ध महात्मे त्यांची सेवा करण्याकरता इतकी सावध असते, इतकी तत्पर असतात. अरे त्यांनी थुंकी थुंकावी ना आपण हातावर चालावी अशी आपली पात्रता यावी आपल्या अंगी असं मानणारी मंडळी त्यांची सेवे करतात. हे कशाचं लक्षण आहे? परमार्थिक माणसाचं लक्षण आहे. आणि ज्यांनी शिंडीपर्यंत बुडून संसार केलाय त्याच ते गावाकडं असं बसत मी तडाला टिपून
फिरताना टिकून आता त्याला काही हालचाल होत नाही आणि ऊन झालेलं असतं. हे पोरं नातोंड इकडे तिकडे असतात काय रे बाबा. अरे गुर उन्हात तापत आहे त्यांना वैरण काढी घाला पाणी पाजन आत बांधा. हा माहिती माहिती गप गाडायचं तर सारखी वट 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 वट. हा 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 आदर बर का वय वया परत हा आदर जो संसार केला ना ज्यांनी आयुष्यभर त्यांच्यासाठी हा आदर आहे. आता मला ही तिकडचं सगळं उदाहरणं सांगावं लागतील मला इकडच्या शहरातलं काहीच माहिती नाही त्याच्यामुळे तिकडलं सांगतो तुम्ही तिकडे जाऊन लागलं चौकशी करा. अशी गंमत आहे भावांनो. अरे परमार्थिक मनुष्य जसा वयाने वाढतो तसतसा तो तेजस्वी बनत चालतो. हा समोरून आला ना तर त्याचं तेजस असं सांगतं आणि मग सांगितलं जातं हो हे पा आमच्या गावचे देव तुल्य व्यक्तिमत्व आहे देव माणूस आहे आमच्याकडचा आमच्या भागातलं हे देव माणूस आहे कारण त्याचं तेज चेहऱ्यावरचं तेज सांगतो. चमकतो तो माणूस चमकतो चमकतो कळत हे बघ. मी तुम्हाला पुढे घेतले तुम्हाला सांगतोय तुम्हाला विचारतोय तुम्ही असं समजू नका का आम्ही गेंडाद्याने इथं बसलो असं काय हे वाटून देऊ नका. आणि मी जरी विचारलं तरी तुम्हाला जवळ जेपंतवर तुम्ही सांगा नाही जेपुशी झालं तर डायरेक्ट सांगा बुवा तुला काय आलं बोलवले तुला सांगाय बोलव तू आम्हाला काय विचारतो महात्मा चमकतो तेजस्वी तेजाने चमकतो भगवान परमात्मा जसा तेजस्वी म्हणजे माऊली नानो बरं तू कोबरायचं जसे तेजस्वी तसा तो नानो धर सुद्धा तेजस्वी. आनंदीतली बाळ पहा तेजस्वी आणि तुमच्या आमच्या आळीतली पहा गल्लीतली खरं कस आहे. मग वया परत मी तो महात्मा चमकतो आणि ज्याने शेंडीपर्यंत बुडून प्रपंच केलेला आहे तो सुद्धा शेवटच्या काळात चमकतो बरं का. पण त्याची चमकणं वेगळं त्याचं म्हणजे कोट्यात चमकतो गुडघ्यात चमकतो कमरत चमकतो छातीत बारगडात चमकतो मानत चमकतो त्याच्या चमका वेगळ्या आणि महात्म्यांच्या चमका वेगळ्या. विठाला 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 विठाला. अरे भगवान परमात्मा त्याला आपलं काय भक्तीचा आनंद अबाधित राहावा म्हणून असे महात्मे असे संत भगवंताला विनंती करतात द्यावा आम्हाला एकरूप करून घेऊ नको भक्तीचा आनंद मिळणार नाही. हा अर्जुनाला भगवंताने आलिंगन दिलं हे हृदयचे ते हृदय घातलं खरं आणि ज्यावेळेस आलिंगन दिलं तेव्हा अर्जुन कोणतं श्रीकृष्ण कोणतं हे काही समजायला मार्ग नाही. भगवंताच्या लक्षात आलं अरे बापरे हे काय करून बसलो आता जर अर्जुन मत स्वरूप झाला तर मी ही गीता तत्वज्ञान सांगू कोणाला म्हणून अर्जुनाला अर्जुन ठेवलं आणि देव देव राहिला. तसं संत सुद्धा सांगतात देवा तू भक्तीचा आनंद लुटायचा आहे आम्हाला तू आम्हाला तुझ्या स्वरूपात लीन करू नको का नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिति भाव 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 भगवान परमात्माचं नामस्मरण करतो तो. आणि मग आमच्या जीवनामध्ये सर्वसामान्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची सेवा नाही झाली भगवान परमात्म्याचं नामचिंतन नाही झालं तरी काही हरकत नाही.
मग त्या महात्म्याचं, त्या संतांचं, ज्यांनी भगवंताचं सदोदित आयुष्यभर नामस्मरण केलेलं आहे, त्यांचं जरी आमच्या जीवनात नामस्मरण घडलं ना तरी आमचा उद्धार येईल. मग आम्ही वारीला जातो, आळंदी ते पंढरी, देहू ते पंढरी, किंवा इकडं त्र्यंबकची वारी असते, आळंदीची वारी असते, अनेक वारी असतात की नाही. आणि मग ह्या वाऱ्यांमध्ये आम्ही भगवंताच्या भगवंताचं भजन करत जातो का आख्या वाटणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत, विठोबा रखमा विठोबा रखमा विठोबा रखमा असं म्हणत जातो. मग काय म्हणतो, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा. अरे संतांचं नामस्मरण करत जातो, भगवंताच्या नामस्मरणात काय फायदा आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जन्म जन्मांतरीची पाप आणि नष्ट करण्यास सामर्थ्य कोणाच्या नामस्मरणात आहे, भगवान परमात्म्याच्या. त्याचप्रमाणे तुका म्हणे पापे जाती संतती आजपे, जाती संतती आजपे, जाती संतती आजपे. नामस्मरण जर आमच्या जीवनात घडलं तरी आम्हाला तोच फायदा आहे. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे, संतांचं स्मरण केलं तरी आमच्या जीवनातली पाप नष्ट होतात. पापातही अनेक प्रकार आहेत, महापाप, पाप, उपपाप, हे बऱ्याच भानगडी आहेत, पण आपल्याला सांगायला वेळ नाही. जी जीवनातली जी पापकर्म असतील आपल्या ती सगळी नष्ट होतात कशाच्या द्वारावर, एक भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाच्या आणि एक साधू संतांचं नामस्मरण जरी जीवनात घडलं तरी दोन्हींचा फायदा सारखाच आहे. पाप निघून जातात आणि आपल्या जीवनात जे दोष आहेत ते दोष सुद्धा बाजूला होतात. आपण दुसरं दयाच्या चिंतने Yeah.
तपपूर्ती झाली, आता तुमचं बरंच पाठा झाला. अरे याच्यात एक वाढ बरेच जणांनी कुचारपणा केलाय बरं का, कुचारपणा कळतो. चाललंय धन्यवाद. आमचे विठ्ठल बाबा मांडे ओझरवाले म्हणायचे, कोण म्हणतंय काय म्हणतंय, झाडाचं हाल नाही झालं. अशी गंमत आहे बाबा. ठीक आहे चला. दयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. या भगवत भक्तांच्या बाबतीत, या नामधारकांच्या बाबतीत, अरे जग वेड होईनेच्यात नवल काय, जगाचा मालक, जगाचा स्वामी, पेटेवरचा बाबा, तो सुद्धा पागल होतो. पहा, त्यांच्या माग दुडू 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 पळतो. नामदेवराय ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करून आले, आल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, नामा अरे तू गेल्यापासून बिलकुल करमत नव्हतं. आता नामदेवाला बरंच सांगायचं होतं, पण देव सांगायला लागला हा अगोदर. देहा म्हणला, मला नको म्हणत असताना पाठवलं माऊली बरोबर. हा मला लय म्हणजे त्रास झाला तुझ्या वाचून, मला करमलं नाही. देव म्हणला, मला तरी कुठं करमत होतं, पण नामाही आणि झालं बरं झालं. आता आता तो कुठं जायचं नाही. म्हणलं, काय ना जातोय मी, कवा जाणार नाही आता कुठं. म्हणले, नामा तू तीर्थयात्रा करून आला, सार्थक केलं जीवनाचं, एक काम कर, आता तीर्थयात्रेची सांगता संपन्न केली पाहिजे. सांगता तीर्थयात्रेचं उद्यापन करावं लागतं, सांगता करावी लागते, त्याला माऊंद घालणं म्हणतात. माऊंद नामदेवरायांनी पाय पकडले होते देवाचे, देव सांगत होता. नामदेवरायांनी देवाच्या तोंडाकडे पाहिलं, देवाच्या तोंडाकडं, देवाला कळलं, अरे सांगता करायची, माऊंद घालायचं म्हणजे मोठं अन्नसत्र करावं लागतं, भोजन अनेकांना जेवायला घालावं लागतं. आणि नामदेवरायांची परिस्थिती जर पाहिली तर बाबा जेवढे जेवढे बुवा आहेत ना, बुवा फार प्राचीन काळापासून बुवांच्या बाबतीत असं सांगितलं जातं, नवे नवे असं नक्कीच आहे का, बुवांचा संसार कधीच बाळसदरीत नाही. बाळसकाळात काय, बुवांचा संसार कधीच बाळसदरीत नाही, नेहमी हातापायाच्या काड्या मुड्यांटी रवाड्या. कारण आम्ही कोणाचा हात मुडीत नाही म्हणून हे भक्ती सुखाचं दोंद वाढले, बाकी काही नाही. हा महाराज लोकांचं मात्र बंगल्यावर बंगले आहे बरं का, त्यांचं नाही सांगत, गोवांचं सांगतो. संसार कायम दुबळा. आता माऊंद घालायचं म्हणल्यानंतर भगवंताकडे पाहिलं, देवाच्या लक्षात आलं, म्हणलं, नामा तू काळजी करू नको, तू फक्त आमंत्रण दे, सगळा बंदोबस्त मी करतो. आता तो जगाचा मालक आहे, त्याच्याकडे काही तोटा आहे बाबा. नामदेवरायांनी अक्षदा घेतली, म्हणजे तांदूळ घेतले हातामध्ये आमंत्रण देण्याकरता, आणि पंढरी नगरीमध्ये क्षेत्रामध्ये आमंत्रण देऊ लागले नामदेवराया. आणि देव विटेवरून खाली उतरले आणि नामदेवरायांच्या मागं दुडू 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 धावू लागले. कशा करता, नामदेवरायांना सांगायला, तू बरेच दिवस तीर्थयात्रेला गेला होता, इकडे खोली नंबर चुकती म्हणून. असं नाही बाबा, अरे या भगवत भक्ताचं चरणाची धूळ माझ्या अंगावर पडावी म्हणून जगाचा मालक भगवान परमात्मा नामदेवरायाच्या मागं पळतोय. नामयाच्या मागे चाले केशी राज नागावया रथ चरणी, हे नागावया रथ चरणी. सांगितलेलं आहे, फोन बंद करून ठेवा. आणि असं मधी कथा कीर्तनातून उठू नये बाबा. त्याने काय होतं माहिती आहे, आता मी कुठवर आलो आहे ते द्या नंतर बघ बाबा.
मग मी आता तिकडलं सांगतो असं उठलं ना काय होतं, अरे तुमच्या आमच्या आम्ही संसार तुम्ही आम्ही संसारिक मंडळी आहोत की नाही, आणि प्रत्येक जाणते आजाणतेपणे आपल्या हातून काही ना काहीतरी पापकर्म घडलेली असतात, आणि या कथा कीर्तनामध्ये येऊन बसलो तर इथालचं महत्व असं आहे का आपली चिटकलेली अंगाला पाप ती आपल्या अंगाला चिटकून राहत नाही पुढं कथा कीर्तनांमध्ये, मग ती कुठं जातात ती अशी वर्तनगत्यात वर्तनगत्यात, आणि जसं म्हशीच्या पाठीवर टिचार पाडावा म्हणजे जखम व्हावा म्हशीच्या पाठीवर, आणि तिच्यावर जसे माशा बसावा काय, आणि ती म्हैस जर एखाद्या वेळेस ते माशा लय त्रास देतात ती म्हैस काय करते एखाद्या डबक्यात बसते डोहात बसते पाण्यात बसते, आणि मग त्या माशा कुठं जातात कुठं जातात बाबा त्या पाण्यात बसतात का नाही, त्या वर राहतात तरंगून त्या कशाला तरंगत्यात वर का थांबत्यात ती कवा उठण आणि आम्ही पंक्तीला कवा बसू करता बर, पण म्हैस अशी यंगराट असती यंगराट काळात ती लवकर उठत नाही अशी म्हण आहे बरं का काय हे दाडे म्हण अशी म्हशीचं पाण्यातून आणि बाईचं घरातून लवकर निघणं होत नाही, अगं आवर गाडी जाईन टाईम झालाय आवर गाडी जाईन टाईम झालाय आवरी ते आवरले आवरले म्हणताना गाडी जाते, तसं म्हैस सुद्धा लवकर उठत जेव्हा तिच्या ध्यानाला येईन तेव्हा ती उठती आणि उठल्यावर त्या माश्या पुन्हा, तसं तुम्ही आम्ही आता या ठिकाणी आहोत आता आपली पाप इथं जागेवर राहिली नाही ही अशी वर्तन घेतात, आणि एखादं मध्ये उठलं ना बाबा सगळ्यांचे रे पाप त्याच्या बोखंडी बसत म्हणून उठून बाबा आपला शब्द पाहिला वेगळा होता असं जर थोडस विसंगत झालं ना तर मी विचारायचा काय चाललं होतं आपलं, एकलंही शहाणं होतं हुशार होत हे म्हणलं बाबा आपलं कीर्तन चाललं होतं पासून तो शब्द काढून टाकला आता पुढं राहिलो होतो असं विचारतो म्हणजे इकडल्या बाजूने एखादं कोसवाल तर काही कुठून दोन चार कोसवाल असं विचारतो, नामदेव रायांच्या माग भगवान परमात्मा धावत होते कशा करता या भगवत भक्ताचं चरण धूळ माझ्या अंगावर पडावी, अरे चरणीचे रज वंदी शूळ पाणी भगवान शंकराला सुद्धा संतांच्या चरण रजाविषयी इतकी अपेक्षा आहे, चरणीचे रज वंदी शूळ पाणी नाचती कीर्तनी उभे त्यांच्या, भगवान परमात्मा सुद्धा संत चरणाची अपेक्षा करतो, संत चरणात असं काय महत्व आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळणे जाया वासनेचे बीज जळणे जाया